पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रिलायन्स स्मार्ट थेट भरतीत परिसरातील 250 युवकांना ऑन द स्पॉट नोकरी मिळाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामोठ्यातील जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी झालेल्या या थेट भरतीसाठी 482 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्यातील 250 जणांची निवड करून त्यांना नोकरीसाठीचे ऑफर लेटर आणि बँक किट देण्यात आले. ऑन द स्पॉट नोकरी मिळाल्याने या युवकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून वेळोवेळी जॉब फेअरचं आयोजन करण्यात येतं. त्या अंतर्गत आजवर अनेकांना रोजगार उपलब्ध झालाय. पळसपे ते लवकरच रिलायन्स स्मार्ट सुरू होत आहे, त्यासाठी 250 जणांची गरज आहे. त्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामोठ्यातील जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी थेट भरती प्रक्रिया झाली. त्याच परिसरातील युवकांनी उदंड प्रतिसाद दिला. 482 जणांपैकी 250 जणांना यावेळी थेट ऑफर लेटर देण्यात आलं. तरुणांचे कौशल्य येईल कामी, आमदार देणार रोजगाराची हमी, हे ब्रीद घेऊन रिलायन्स स्मार्ट भरतीचं आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आलं होतं. यावेळी सभापती विकास खरत, स्थायी समिती सदस्य कुसुम म्हात्रे आदींनी भेट देऊन युवकांना प्रोत्साहन दिले. आपल्या परिवाराच्या आनंदी क्षणांसाठी एक अप्रतिम परिपूर्ण असा तिथी बँक्वेट हॉल. लग्न समारंभ, वाढदिवस, रिसेप्शन, अनिव्हर्सरी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी कळंबोलीतला एक सुंदर तिने नटलेला बँक्वेट हॉल. यहाँ 400 लोग बैठ सकते हैं. हॉल पूरी तरह से एयर कंडीशन्ड है. यह है गार्डन एरिया. यहाँ आप भोजन का स्वाद ले सकते हैं.